कलाकारांना आपण मालिकेत, सिनेमामध्ये आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन शोमध्ये बघतो आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी त्यांनाही शिकायला मिळतं आणि त्यांच्याकडून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. परमवीर खूप खूप स्वागत आहे. तू एका नव्या प्रोजेक्टवर जोडली गेलीस आणि नवीन काहीतरी करू पाहतेस. नेमकं अँकरिंगमध्ये फर्स्ट टाइम तुझा हा पूर्ण पाऊल आहे, म्हणायला हरकत नाही. कसा अनुभव आणि कसं वाटतं? अँकरिंगमध्ये टेलिव्हिजनवरच मी पहिल्यांदा काम करते, त्यामुळे अर्थातच ती थोडी धांडूक आहे, कारण काय अँकरिंग हे सोपं काम नाही आहे. आणि जे लोक समोर बसलेले आहेत, म्हणजे जॉनी लिव्हर आहेत, निर्मिती जाधव आहेत, ते त्यांच्या क्षेत्रातले मास्टर्स आहेत आणि त्यांच्यासमोर आपण काय बोलतो आहे, कसं रिॲक्ट करतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अर्थातच ही पहिलं आहे, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे, खूप मजा येते, कारण काय खूप मस्त कंटेस्टंट आहेत सगळे आणि आता ते सगळे लोक खूप छान अख्खं वातावरण आहे सेटवर. पण थोडं त्याचं प्रेशर पण आहे की पहिलंच काम आहे आणि अँकरिंग ही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला कॉन्सेंट्रेट राहावं लागतं. बरं, ही अँकरिंग कॉमेडी शोची असल्यामुळे ते एक वेगळं प्रेशर, म्हणजे हे मला असं वाटलं की तसं माझा कॉमेडीशी मी खूप काही कनेक्शन नसतं, तसं कनेक्शन नाही. पण तरी ते म्हणजे चॅनलचे लोक आणि आमचे डिरेक्टर्स होते, नाही नाही आम्हाला तू हवी आहेस आणि तू छान करशील, तर ते बेसिकली कनेक्ट कंटेस्टंटशी कनेक्शन एस्टॅब्लिश करणं हे मला खरंच खूप आवडतं. तो त्यातला जो भाग आहे त्यांची ओळख करून घ्यायला, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे कंटेस्टंट आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या स्टोरीज वेगळ्या आहेत, त्याच्या पद्धतीने जी स्टाईल आहे त्यांची ती सगळी वेगळी आहे. त्यामुळे ते बघायला त्याच्यानंतर जॉनी सर खूप जास्ती इंटरेस्टिंग अनुभव त्यांचे सांगत असतात वेगवेगळ्या त्यांच्या फिल्म्सचे आणि ते ऐकायला खूप मजा येते. त्यामुळे ओव्हरऑल खूप मजा येते आहे. पण एक बघायला गेलं तर आपण म्हणजे डेफिनेटली टेलिबॉन्ड आपण बघून सगळं करतो, पण एक मध्येच काहीतरी तुला स्वतःहून बोलायचं कंटेस्टंट आहे आणि ती एक रिॲक्शन तुला द्यायची आणि त्याच्यानंतर तू तो एक दडपणही आलेलं असं की ही रिॲक्शन देऊ की नाही, तर असा मोमेंट तुझ्या कधी झाला आहे का या पुढे शोमध्ये? ॲक्च्युली काय ना, ते कंटेस्टंट इतके छान मनापासून खूप खरेपणाने परफॉर्म करतात की त्यांच्याविषयी जे आपल्याला आतून वाटतं ते मी खरं बोलते. त्यामुळे त्याच्यात मी असं हे नाही करत की जे मी वाटतं मला. बेस्ट रिॲक्शन कोणती होती आठवत? बेस्ट रिॲक्शन कुठली होती? एक आजच एका म्हणजे एक ऐश्वर्या नावाची कंटेस्टंट आहे, तिने खूप कमाल परफॉर्मन्स केला, तिने रॅप केलं आणि ती एक भाई झाली होती आणि मागच्या आठवड्यात ती एलिमिनेट होता होता अशी वाचली आहे. त्यामुळे तिने जो कमबॅक दिला आहे, आज ती म्हणजे छोटीशी दिसणारी एवढीशी मुलगी आहे, पण तिने असा आज एक ती भाई बनली होती आणि हातात गन वगैरे घेऊन तिने तुफान परफॉर्म केलं, तर आज तिला मी मिठी मारली. आणि अर्थातच खूप खूप गोड कंटेस्टंट्स आहेत, प्रत्येकजण खूप मेहनतीने आपला परफॉर्मन्स सेट करतो, निम्मे लोक ते निघतात स्वतः, त्यामुळे जे खरंच वाटतं ते मी त्यांच्याशी बोलते. तुला बरंच काही गोष्टी शिकायला मिळेल त्या शोपासून, म्हणजे दिग्गज मंडळी देखील समोर आहेत आणि हे कलाकार सगळे बाकीचे बऱ्याच काही गोष्टी शिकून दिली. ऑफकोर्स, कारण काय तू म्हणलीस तसं ते अँकरिंगला आपल्याला आपण काय बोलायचं हे त्याच्यात ऍड करायला लागतं, त्याच्यानंतर नुसतंच ते लिहिलेलं प्रॉम्प्टू ॲक्शन ती असते ना, त्याच्यामुळे ते नक्कीच शिकायला मिळते की आपलं नवीन काय सुचू शकतं, आपण सलग न चुकता बोलू शकतो. लहानपणामध्ये तुझा बेस्ट अँकर कोण? बेस्ट अँकर मला पल्लवी जोशी जे करायच्या सारे गमक खूप आवडायचं, ते खूपच त्या. बरं, अँकर म्हटले की आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची असते प्रति, म्हणजे रेणुकाताई असो किंवा मग पल्लवीताई असो, त्या सगळ्यांनी अँकरिंगमध्ये आपली एक वेगळी छाप पाडून गेलेली आहे, तर डेफिनेटली तुझी आता छाप पडणार आहे अँकरिंगमध्ये असं फिंगर क्रॉस करून बोलायला हरकत नाही. तू काही वेगळेपणा दाखवणार किंवा अँकरिंगमध्ये तुझी काही वेगळी स्टाईल बघायला मिळणार आहे? नाही ग, अनेक काय 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 आम्ही म्हणजे आमचे जजेस जे आहेत ते फॅब जजेस आहेत, किंवा जे जजेस सॉरी आमचे जे जजेस आहेत ते माइंड ब्लोइंग जजेस आहेत, मेंटॉर्स आहेत ते फॅब मेंटॉर्स आहेत आणि खूप भारी कंटेस्टंट आहेत, तेव्हा प्रत्येकाला असं एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि प्रत्येकाचं एक विशेषण आहे. आय थिंक ती खूप इंटरेस्टिंग मजा आहे. येस, नक्की तुझ्या पुढच्या वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू. पण सिनेमा आणि आम्हाला बाकी सगळ्यामध्ये पण डिस ऑफकोर्स यावर्षी दोन सिनेमे रेडी आहेत, तर होपफुली ते या वर्षात रिलीज होणार. फक्त पडदा उघडायचं बाकी आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.